सोलापूर जिल्हा परिषद पतसंस्था क्रमांक 1 अतिशय प्रतिष्ठेच्या निवडणुकीमध्ये यंदा परिवर्तनच्या कपशीला समर्थांच्या शिट्टीने फोडून काढले. परिवर्तनचा बार उडालाच नाही. सभासदांनी पुन्हा समर्थ पॅनेलवर संपूर्ण विश्वास ठेवत भरभरून मतदान करून अख्खे पॅनेल निवडून दिले. या विजयामुळे लिंगराज यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले. निवृत्त कार्यकारी अभियंता पंडित भोसले यांची खबीर साथ लिंगराज यांना मिळाल्याचे पाहायला मिळाले. रविवारी झालेल्या पतसंस्थेच्या निवडणुकीत 916 मतदारांपैकी 834 सभासदांनी मतदान केले. सहाय्यक उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी आबा गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी 5 मतमोजणीला सुरुवात झाली. अनुसूचित जाती प्रवर्गाचा पहिला निकाल हाती आला, त्यामध्ये समर्थ पॅनलचे चेतन वाघमारे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आणि तोच ट्रेंड कायम राहिला आणि समर्थ पॅनलचे सर्वच्या सर्व उमेदवार सुमारे 350 फरकाने विजयी झाले. या पतसंस्थेच्या निवडणुकी कर्मचारी संघटनेतील नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. एकीकडे विवेक लिंगराज तर दुसरीकडे अविनाश गोडसे, दिनेश बनसोडे, अनिल जगताप ही टीम होती. यावेळी परिवर्तनचे वारे जोरदार वाहत असल्याचा बोलवाला झाला, परंतु सभासदांनी सुमारे 80% मतदान समर्थ पॅनलला केले आणि एक हाती सत्ता मिळवून दिली. सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स, तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा.